होणार असून मी ह्या घरची मालिकेत श्रीचं काय होणार हा सध्या तुमच्या आमच्या घरातला विषय झालाय. जान्हवी की सायली, नक्की श्री कोणाचा, यावर ही चर्चा रंगते. चला तर मग थेट होणार असून मीच्या सेटवर, कारण आमच्या प्रतिनिधी दीपाली राणेने मालिकेतल्या कलाकारांकडूनच याबद्दल जरा अधिक जाणून घेतलंय. नमस्कार, आज आपण होणार असून मी घरचीच्या सेटवर आणि माझ्यासोबत श्री आणि त्याच्या आया सुद्धा आहेत. आपण विचारूया श्रीला त्याचं सध्या काय चालू आहे जान्हवी सोबत. श्री, काय सांगशील, जान्हवी सोबत लव लाईफ चालू आहे का थांबली आहे सध्या? बापरे, जान्हवी बरोबरची लव लाईफ अजून सुरू झालेली नाही आहे, कारण सगळं आता एकतर्फी आहे, म्हणजे मला ती आवडते. मनात आणलं ना तर बाई अख्खं जग चालवू शकते. माणसं हँडल करणं खूप सोपं असतं. मी जान्हवीच बोलते. हॅलो, तुम्ही पण मला एकेरी नावाने हाक मारायची. पण मला ना तुम्हाला मी ज्याच्याशी लग्न करेन ना त्याच्यावरच आयुष्यभर प्रेम करेन. तिच्या घरातले बरेच वेगळे गोंधळ चालू आहेत, तिच्या डोक्यात वेगळीच वादळं आहेत, आणि त्यामुळे लव लाईफ विचारत असेल तर काही फार मस्त चालली असं नाही आहे. थोडीशी भांडणंच होत आहेत, पण अदरवाईज माझे प्रयत्न चालू आहेत. बघूया, यश आलं तर चांगलंच आहे. पण कुठेतरी तिचं आता लग्न ठरलंय हे तुला कळलंय, तर तुझी जी द्विधा मनस्थिती आहे आता काय करायचं काय नाही, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? काही नाही, माझे मी प्रयत्न करतोय त्याच्या पुढे. आता तिनं चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करावं असं मला वाटतं, पण ते होणार नाही, कारण आत्ता तिचं लग्न ठरलंय, तिच्याही घरात काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे तिला ते लग्न करावं लागतंय. फारशी काही ती खुश नाही आहे लग्नाबद्दल, पण तरी ती त्या लग्नाला तयार झाली आहे. सो बघूया, काही त्यातनं काही मार्ग निघाला तर मी नक्कीच मी प्रयत्न चालूच ठेवणार आहे. श्रीच्या आत्याला आपण विचारूया की श्रीचं हे जे कुठेतरी वेगळं वागणं आहे, कुठेतरी डिस्टर्ब येतो, तर त्यांना काय वाटतंय? अगदी मनमोकळेपणाने बोलणारा श्री सडन बोलेनासा झाला आहे, खात पित नाही आहे नीट, अगदी रुसलेला असतो सतत. सगळ्यांना आम्हाला टेन्शन आहे त्याचं की का झालं आहे बाबा असं, आणि खूप आम्ही काढून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, पण तो काही सांगत नाही आम्हाला. आता बघू कधी सांगेल तो आम्हाला, तुम्ही वाट बघा. नक्कीच. आता आपण बाकीच्यांनाही विचारणार आहोत की श्रीची ही द्विधा मनस्थिती आहे, आणि श्रीसाठी त्यांनी कुठेतरी वेगळी चॉईस केली आहे आणि श्रीच्या मनात कोणीतरी वेगळं आहे, तर त्यांना विचारूया त्यांना काय वाटतंय. हो, आम्हाला एक वेगळीच मुलगी, म्हणजे आईंनी पसंत केली त्यामुळे आम्हाला आवडली मुलगी आहे, आणि आम्हाला ती मुलगी आवडली आहे, आम्हाला ती मुलगी आवडलेली, आणि आम्हाला असं वाटतंय की श्री तिच्याशीच लग्न करणार आहे. प्रेमात तो थोडासा असा हळवा झालाय आणि जरा स्वतःशी विचार करतोय आणि आत्ममग्न आहे जरा सध्या, कदाचित थोडासा काळजीत आहे, पण तिच्याच बरोबर चाललंय सगळं असं आम्हाला तरी खात्री आहे सगळ्यांना. आम्हाला असं वाटत असतं की आम्ही सिलेक्ट केलेल्या मुलीबरोबरच जे काय चाललंय ते चाललंय, कारण आमच्या ऑफिसमधनं जो आम्हाला फीडबॅक येतोय तो असा येतोय की त्या सायली मॅडम आल्या होत्या, आणखीन त्यांच्याबरोबर असं झालेलं आहे, मग सायली येते आम्हाला गिफ्ट्स वगैरे देते, त्यामुळे आम्ही तर खुश आहोत की आम्ही करेक्ट मुलगी शोधलेली आहे. श्रीचं लग्न होणार असं आम्हाला वाटतंय. सायली आणि श्री देना एकमेकांना आय लव्ह यू म्हटलं. बापरे, म्हणजे श्री तुझ्यासाठी वेगळं कोणीतरी यांनी चूज केलं, तुझ्या मनात कोणीतरी वेगळं आहे, काय सांगशील? आमच्या घरात हे रादर असं पहिल्यांदा घडतंय की मी यांच्या चॉईस व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करतोय, पण शब्दाबाहेर नाही आहे मी खरं तर, आणि खरंच माझा स्वभावही असा नाही आहे, मी कायमच यांचं सगळं ऐकलेलं आहे आजवर, त्यामुळे यांना आत्ताही असंच वाटतंय की यांनी जी पसंद केली मुलगी मी तिच्याच प्रेमात आहे, मी त्याच्याशीच भांडतोय, माझे तिच्याच बरोबर वाद होत आहेत, वेरॅज माझं काहीतरी वेगळंच चाललंय बाहेर, कारण मी कदाचित आता मोठा झालोय, माझे एक वेगळे स्वतंत्र विचार आहेत, आणि मी त्या विचारानुसार काहीतरी एक वेगळं स्वतःचं बांधायचं एक तयार करतोय मी स्वतःचं, पण हे सगळं कन्फ्युजन चालू आहे घरामध्ये, बघूया कधी सॉल्व्ह होतंय. नक्कीच. आपल्यासोबत आता सुप्रिया ताई सुद्धा जॉईन झालेल्या आहेत, त्यांना विचारूया आता श्रीची ही द्विधा मनस्थिती त्यांना किती पटते. आज येणारच बस नाही खास पण रिक्षा.
ऍक्च्युली तो द्विधा मनस्थितीत आहे का नाही हेच आम्हाला माहित नाही, पण त्याचं काहीतरी भिनसलंय असं आम्हाला कळतंय, पण वळत नाहीये, म्हणजे तो सांगत नाही ऍक्च्युली. त्यामुळे प्रत्येक वेळेला म्हणते त्याला जरासा वेळ द्या, तो आपोआप शांत होईल, तेव्हा तो नीट वागायला लागेल आपल्याशी. कुठेतरी म्हणजे आता तुम्हाला जाणवलं होतं की श्री डिस्टर्ब झाले, तुम्ही त्याला थोडा वेळ दिला होता, म्हणजे बाकी सगळ्याजणी काय झालंय उत्सुकतेपोटी होते, आणि तुम्ही त्याला थोडा वेळ दिला होता, तर काय सांगाल, त्याच्याकडून काय कळलंय, काय फीडबॅक मिळाला? नाही फीडबॅक नाही, पण फीडबॅक असं काही मिळालेला नाही आहे, पण मला असं स्वतःला वाटतं की तो स्वतःच काहीतरी त्याच्यातून सोल्युशन काढेल, कारण त्याला एका दुसऱ्या सीनमध्ये मी म्हणते की एक दार लावलं तर दुसरं दार उघडतं, जसं आपण एक काहीतरी आपल्या हातून काही सुटलं निसटलं तर दुसरं काहीतरी चांगलं आपली वाट पाहत असतं, असा जो आशावाद आहे तो मी त्याला द्यायचा प्रयत्न करते, आणि बघूयात त्याच्यातून तो काही बोध घेतोय का. नक्कीच. आता कुठेतरी ऑनर एक असा एपिसोड आहे की श्री, म्हणजे तुम्ही म्हणालात की श्री तुमच्यापासून दूर जातोय की काय, तुम्हाला भीती वाटते, तर काय भीती मनात साठली? स्वाभाविक आहे की ज्या बाईला नवरा कितीतरी वर्ष श्रीच्या जन्माच्या आधीपासून सोडून गेलेला आहे, तिला तिचं सगळं आयुष्य त्या मुलाच्या भोवती आहे, तिला त्याच्या वाचून अस्तित्वच नाही आहे जवळजवळ, तर तो सोडून गेला तर म्हणजे मीच नाही उरले, मग मी काय करीन, कोणाकडे बघीन? ह्या आहेत मला मदतीला, सपोर्ट करायला, पण तो नाही तर काहीच नाही. म्हणजे आम्ही सगळ्याच खरं त्याच्यावर इतक्या अवलंबून आहोत मनानी, प्रत्यक्षात फिजिकली नसूसुद्धा की तो आमच्यासाठी काय आमचे हातपाय चेपतो असं नाही, पण मनानी आम्ही पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहोत की श्री भोवती, श्रीला काय आवडतं, श्रीला काय खायला हवं असतं, श्रीचं आयुष्य काय, त्याला ऑफिसला कधी जायचं, याच्या पलीकडे आयुष्यच नाही, मला तरी नाहीच आहे, या बाकीच्यांना थोडं तरी आहे काहीतरी, पण मला दुसरं आयुष्यच नाही आहे, त्यामुळे तो नाही तर काहीच नाही, मग मी जगणार कशी, असाच प्रश्न आहे मला. अच्छा, तुम्ही कुठेतरी ह्यांची समजूत काढताना दिसताय मध्ये मध्ये की बाबा नाही सावर, तर काय सांगाल, म्हणजे त्यांना थोडासा धीर देत आहे तुम्ही, की तुम्ही चुकून बोललेले असतात एक शब्द, तर त्या शब्दाविषयी काय सांगाल? मी खरं बोललेले असते, पण माझं असं होतं, माझा स्वभाव असा दाखवला आहे की मी पटकन चिडते, आणि त्या चिडण्याच्या नादात मी चुकून बोलून जाते, रोखठोक बोलून जाते, ज्याचा मला नंतर जाऊन पश्चाताप होतो की मी चुकीचं बोलले का हे, पण त्यावेळेला असं काही वाटत नाही आणि मी चिडून बोलून जाते, पण म्हणजे स्वभावच आहे तो माझा, मी त्याला काही करू शकत नाही. श्री, तुला किती टेन्शन एवढा, सगळ्या जणांच्या मनात सायली आहे आणि तुझ्या मनात जान्हवी येतात, तर किती टेन्शन आहे तुला की ह्यांना कसं समजवणार आहेस? टेन्शन हा नाही, त्याला प्रॉब्लेम तोच आहे की मला मी एका मुलीच्या प्रेमात पडलं, यांना एक वेगळीच मुलगी वाटते, आणि तेच मुळात कन्फ्युजन आहे, त्यामुळे मी जे स्वतःला प्रिपेअर करतो. हा सायली मला भेटली आहे, येऊन ऑफिसमध्ये भेटली आहे, पण ती मला प्रथमदर्शी आवडलीच नाही मुलगी, म्हणजे तिचा तो अप्रोच आवडलेला नाही मला, तिचं ते बोलणं आवडलेलं नाही, त्यामुळे मी त्या मुलीचा काही विचार केलाच नाही आहे, कारण मी ऑलरेडी एका मुलीच्या प्रेमात पडलोय, त्यामुळे आता फक्त मी स्वतःच्या मनाची हीच तयारी करतोय की आता हिला एकदा विचारायचं, हिनं हो पसंती तिची सांगितली की घरी यायचं आणि यांना सांगायचं, माझ्या डोक्यात हेच प्लॅन चालू आहेत, त्यामुळे असं काही फार कन्फ्युजन आहे, एक भीती आहे की बाबा रे आता कसं बोलू, कारण यांचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे ना, लहानपणापासून इतके लाड केलेले आहे, त्यामुळे मी सांगितलं आणि यांनी मान्य केलं नाही असं शक्यतो झालेलं नाही आहे आजवर, त्यामुळे कदाचित तेही मान्य करतील, बघू. नक्कीच, आता श्रीच्या लव्ह लाईफमध्ये काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नक्कीच तुम्ही पाहत राहा होणार सुन मी या घरची, व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.